चला कभी बार तुम्ही राज्य सभा तुम्ही माइक वर दिया मैच लाइन शुरुआत करूंगा पंच कबीर पंच हरिया चला तैयार है लगे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज तो अशोक डिंडा पहला चेंडू अपन या ठिकाणी पाहतोय दोन ओव्हर स्ट्राइकला पहला चेंडू अपन पाहतो सिंगल पाहिजे तीन षटकांचा सामना अपन म्हणतो क्वालिफायर राउंड आहे म्हणून तीन षटकांचा अपन या ठिकाणी खेळवला घेतलाय इथे पाहतोय सुरेख फटका लंगा जोर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला सहा धावेसाठी षटकार दिशान आपण पाहतोय षटकार ठोकला या ठिकाणी चांगला चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी कमबॅक करणारा चेंडू होता पहिला चेंडू सिंगल त्यानंतर षटकार आला डॉट चेंडू आपण पाहतोय अशोक दिंडा आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती आहे उद्या पिंडा एकदा शॉर्ट पिच चेंडू शॉर्ट पिच समजार बघा स्वयंसेवक दल धावा जरा ऑल इंडिया पाहतो सुरेख फटका स्टेट आज दिवस खराब आहे दादा तुझं तुला काय जेल भेटत ना पाठीमागे पण इथे फलंदाज आपण पाहतोय अफलातून कामगिरी करतोय इथे आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या तीन षटकाच्या सहाय्याने आणि सिंगलच्या सहाय्याने 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 19 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात
क्वालिफायर राउंड आपण या ठिकाणी पाहतोय. 19 धावा आपण पाहतोय. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो गोलंदाजी मार्क होती फाईन. गफलातून गोलंदाज बघा इथे तेच चाललंय. पहिला गोलंदाज मार्क खातो, दुसऱ्यांदा गोलंदाज घेऊन तो कमबॅक करून देतो आणि तिसरा पुन्हा एकदा मार्क खातो. आता बघूया फाईन कशा प्रकारे कामगिरी करणार. दरम्यान पाहतो आपण सुरेख फटका लॉंगा झोन मध्ये चेंडू सीमारेषा पार. आणखीन एक झटका दिला जातो गोलंदाजाला कारण फटका लगावतो तो नुमान सहा धावेसाठी षटकार. धन्यवाद आमचे मुसाबाई आता घरी निघाले झोपण्यासाठी. मुसाबाई गुड नाईट. इथे पुन्हा एकदा चांगला फटका. फक्त ना फक्त चेंडूला दिशा दिली जाते. ज्या दिशेने गोलंदाज गोलंदाजी करतोय त्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा फेकला जातोय सहा धावेसाठी षटकार. दोन षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. 31 धावा स्कोर कार्ड वरती 3 षटकांचा सामना या ठिकाणी पाहिला जातोय. डॉट चेंडू आपण पाहिला गेला. फलंदाज बाद झटका क्रमांक पहिला हद्दा क्रमांक एक विकेट क्रमांक एक येणार मार्गस्थ या नोमांची केले हस्ती आणि बस्ती उद्वस्त झटका क्रमांक एक नवीन फलंदाज आसिफ. आसिफ आपण पाहतोय आसिफ आपण पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती कट केला चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान दोन मध्ये कोणा शत्रक्षक नाही आहे चेंडू सीमारेषा पार. रस मिटीचार इथे आला चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर होतो. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचले. नितेश तरे आम्हाला सांगतील धावसंख्या जाऊन पोहोचले ती 35 या आकड्यावरती. ताडी बाय लॉस फॉर वन विकेट. शेवटचा चेंडू आपण पाहतोय फहीमचा चांगला चेंडू. इथे विचार फक्त एकच आहे जिशान आसिफ नोमान होता. एकदा प्रत्येकाचा एकच फक्त षटकार आणि षटकार लगातो तीन नाही तो फकीर. या पद्धतीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहायला गेला. दोन षटकाचा खेळ समाप्त झाला आहे. 35 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. शेवटचा आणि अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहतो. दोन संघ तर आपण टॉप थ्री मध्ये पाहिलेत. एक संघ आहे तो भडवा बी प्लस आणि दुसरा संघ आहे तो म्हणजे पाषाणे संघ नवजवान पाषाणे संघ. टॉप मध्ये आपण दोन तर
टॉप थ्री मध्ये ही दोन संघ आपण पाहिले गेलेत. तिसरा संघ कोणता असेल आपण पाहतोय, जरूर या त्या संघाची वाट या ठिकाणी पाहिली जाईल. गोलंदाज आपण पाहतोय शिवम पहिला चेंडू, शिवमचा पहिला चेंडू शपाल झाला, चेंडूला घेतला उचलला फेकला सीमारेषा पार, आणखीन एक दमदार हाय युथ हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. षटकाच्या साह्याने स्कोर कार्ड 41 आकड्यावरती अव्वात्मा स्कोर कार्ड आपण पाहतोय या ठिकाणी उभं करण्यात आलंय. गोलंदाज तयार, पुन्हा एकदा चेंडू उचललाय, ताकत आणि नजाकत बनलेला फटका, ताकत आणि नजाकत दोघांचा संगम झाला, चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पलीकडे, 7 धावांसाठी षटकार. आपण या मॅचचा विचार केला तर या मॅचमध्ये आत्ता परत पाहिले गेले तर षटकार जितेश तरे सांगतील किती षटकार आले जितेश तरे या इनिंग मध्ये, किती आले टोटल 7 षटकार आले, म्हणजे 47 धावांमध्ये 42 धावा षटकारांनी आलेत आणि एक चौकार आला. आपण पाहतोय आजी गाला शिरडे गायत गाला चेंडू सिंगल आहे. आमचा अजमल भाई अफजल अफजल भाई आपण पाहतोय मैली रिव्हर्स शॉट मारा बोलतो. चौथा चेंडू ओपी चेंडू त्याला इथे एक समाचार आपण पाहतोय, स्पिन होती धडकणारा फटका, आणखीन एक षटकार. चेंडू मध्ये काही खराबी नाहीये, चेंडू पाहायला गेलं तर बघा आपण स्क्रीन वरती पाहू शकता चेंडू सुरेख आहे, पण फटका एवढा दमदार आहे, टायमिंग सुरक्षित आपण या ठिकाणी पाहतो. षटकार या ठिकाणी आला, धावसंख्या स्कोर कार्ड 54, इथे रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आपण पाहायला गेला. अफजलचं बोलणं ऐकलं होतं या ठिकाणी, अफजल बोलतो रिव्हर्स मार रिव्हर्स मार. हा शौकत बाटलीवाला ज्या पद्धतीने रिव्हर्स फटका मारत असतो त्या पद्धतीने आपण पाहिला गेला, हा फटका लागवण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतो बराच काळ चेंडू हवेमध्ये अडवण्याचा प्रयत्न सुरेख केला, पण धावसंख्या 6 आणि पुढे जाईल का या चेंडूवरती आलाय दमदार षटकार. षटकारच्या साह्याने आपण पाहतो 3 षटकारचा खेळ समाप्त झाला, धावसंख्या स्कोर कार्ड 61 या आकड्यावरती या षटकात 9 षटकार आले, या इनिंग मध्ये आपण पाहतो 9 षटकार आले. बघू एक गाणीच लावून देतो तुम्ही, ए लावलं गाणं
माहौल तो बनेगा जरूर, माहौल बना जाएगा, सुबह सुबह का वक्त है, माहौल बनना जरूरी है। अशोक दुंडा को बॉल दिया जाए, एक अशोक दुंडा वहां पे सीनियर सिटीजन का मैच खेल रहा है सचिन के साथ, और एक हमारे अशोक दुंडा यहाँ पे अभी बल्लेबाजी करेंगे। फरहान भाई, फैजान भाई, हमारे खुरम भाई, सलमान भाई, उसके बाद अपुन मन्नन भाई, मोहसिन भाई, अजर भाई, आजम भाई, अफजल भाई, एक छोटा अफजल, एक बड़ा अफजल, गुफरान भाई, मूसा भाई, सब भाई यहाँ पे बैठे हैं। मूसा भाई सबके भाई, एकसठ धावांची गरज। तो जब अपन पहुंचे भाग खुरम भाई, खाक जल्दी भाग, या नंतरच्या मॅचेस अपन पाहतो सिच्युएशन प्रमाणे दोन षटकांचे होतील, या नंतरच्या मॅचेस पेनल्टी बघा, ऑब्जेक्शन घेतलं तर पेनल्टी जरूर भेटेल, कारण ते नियम आहे, जोपर्यंत ऑब्जेक्शन भेटत नाही तोपर्यंत सर, जोपर्यंत ऑब्जेक्शन येतो तोपर्यंत कमिटी कधी बोलत नसते, स्वतः दामस संघाने ती पेनल्टी घेतलेली आहे, ते नंतर ऍड करू त्याला, हां नंतर ऍड करू पहिल्या ओव्हर नंतर। एकसष्ट धावांची गरज आहे, 62 धावांची गरज आहे पहिल्या चेंडूवर, त्या त्याने ग्लास केल्या चेंडूला, नजाकत बरा फटका, आपण पाहतो शत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पहिल्या चेंडूवरती दोन धावा आपण पाहतोय, तीन षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक असेल, तीन षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आपण पाहतोय, गोंदस तयार, सोलतापूरचा चेंडू आपण पाहतो, कडेकडे केलेला प्रयत्न, गतीमध्ये चेंडू निघून गेला, इष्टिरक्षा हातामध्ये, सुंदरित्या गोलंदाजी आपण पाहतो या ठिकाणी। आता खऱ्या अर्थाने डे नाईटची मॅच आपण ठेवणार होतो, आता नाईट डे मॅच असं होईल, समीकरण थोडं उलट होईल, आता मॅच कशी आपली नाईट डे, एक तास बाकी, एक तासामध्ये उजेड येईल,
इथे पंच कबीर सर आमच्याकडे आत वरून कधी सांगतो व्हाईट चेंडू स्कोर मारा. एक्स्ट्रा धाव आपण पाहतो या ठिकाणी घेतली तर एक्स्ट्रा धावाने स्कोर कॉल अग्रेसर झाला. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. प्रत्येक षटकामध्ये 20 प्लस धावा बनवायच्या आहेत. वीस धावा प्रत्येक षटकामध्ये करायच्या त्यांनी केलं तर आपण का नाही करू शकत हा एक प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. होऊ शकतात जर अपोजिट संघ त्या पद्धतीने फटकेबाजी करतोय आपणही त्या पद्धतीने फटकेबाजी करू शकतो. जरूर दादा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. ऑस्ट्रेलियाला साऊथ आफ्रिकाने जेव्हा भेट केलं होतं असं वाटतं ते शक्य होणार नाही पण ते झालं. इथं सुरेख फटका फेकून दिला चेंडू सिमाशा पाटील बॅकवर्ड स्कोअर त्यांच्या डोक्यावरून चेंडू आर पास 6 धावांसाठी आला षटकार. षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. चार चेंडू आणि धावसंख्या स्कोर कार्ड 10 आकड्यावरती. पुन्हा एकदा चांगला फटका अशोक दिंडा. आपण पाहतोय 500 रुपयाला पारितोषिक आमचे खुरबा यांच्याकडून 2 तर झालेत. फरणबाय आमचे फरणबाय यांच्याकडून पारितोषिक चेंडू पोचलो दादा. भेटला दोन षटकार आपण पाहिले गेल्या. पहिला चेंडू डबल होती डॉट चेंडू आला त्यानंतर आपण पाहतो आहे इथं आपण पाहतो आहे फलंदाज बाद आपण पाहतो पंचाने घोषित केले. व्हेरी गुड डिसिजन सर अफलातून डिसिजन सर आपण पाहतो या ठिकाणी फलंदाज बाद सफल झाले. मिडल स्टंप वरती आपण उभे राहिले त्यानंतर पांढरा चेंडू स्पर्श करून निघून गेला. पंचांकडे जोरदार अपील झाली. पंचांनी बोट उंच केलं सांगितलं. फलंदाज बाद झटका क्रमांक 1 विकेट क्रमांक 1 नवीन फलंदाज आपण पाहतोय. नौशादला आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज व्यंकटेशला आपण या ठिकाणी पाहतोय. व्हाईट चेंडू व्हाईट चेंडू ने आपण पाहतो स्कोर कार्ड जाऊन पोहोचले त्या 17 आकड्यावरती. खूप मोठं लक्ष गाठायचं आपण पाहतोय.
इथे चांगला फटका आणखीन एक जोरदार मल्टी हिट सामना होणार का पुढचा फिट षटकार षटकाराच्या सहाय्याने आपण पाहतोय तर पेनल्टीच्या दोन धावा ऍड केल्यात आपण 25 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 11 चेंडू आणि विजयासाठी 37 धावांची गरज नितीश तरी झोप आली वाटते आपल्याला ओके धन्यवाद अकरा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू इथे चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय घरी चेक चालू आहे ते दादा चेकिंग चालू आहे इथे सिंगल रन है सेफ है विरुद्ध कैमरा वर्क अपन पात है धन्यवाद आकाश अंतर फाले मनासून धन्यवाद चिंतो फॉलो के तो पर अपन पात है वेट 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 केला नवाब गेले दिसून आले तू तू मी 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 तू 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 मध्ये चेंडू जमीन लागत गेला अजिंक्य होता हा अजिंक्य जाता जाता तुला दर्जीकडे घेऊन जायला लागेल नवसंख्या स्कोर कडे आपण पाहतोय 27 लाजवाब आपण पाहतोय चांगली धाव आपण या ठिकाणी पाहतोय दोन धावेने स्कोर कडे आपण पाहतोय 29 11वरती 8 चेंडू आणि विजयासाठी आता 33 धावांची गरज दोन चेंडू आणि दोन मार्टेड सेम सामना चालू आहे मागच्या सामनामध्ये तसंच पद्धतीने होता त्याच पद्धतीने चालू होता इथं त्याच पद्धतीने आपण पाहतोय मागच्या सामन्यामध्ये धावा घ्यायच्या होत्या त्याच्यामुळे फलंदाजाने क्लास अँड प्लेसमेंटमध्ये आपण पाहतो धावा घेतल्या नव्हत्या आणि इथंही त्याच पद्धतीने पाहतो धावा घेण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे विचार केला मांडा संघ विजया दिशेने धावण्याचा प्रयत्न करतोय त्यांनी प्रयत्न सोडले नाहीयेत 8 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज आहे अभय नौशाद आपण पाहतो अभयला संधी आहे स्ट्राईकला आहे ऑलरेडी आपल्या बॅटमधून मोठा फटका येतोय आणि याची गरज असेल आता कारण येणारे 8 चेंडू मध्ये 2 चेंडू वरती किमान 10 धावा जास्ती जास्त 12 किमान 10 धावा येणं गरजेचं असेल इथे पाहतो सुरेख फटका इथे चेंडू थांबणार नाही जाऊन पोहोचला सीमा जवळ
चेक केलं जाईल, टेन्शन घेऊ नका तुम्ही। एक मिनट, एक मिनट रुका, चेक चालू रहा। षटकर है सर, कविन भाई चेक करो जरा। कैसे तो एक या एकच लाइन दिसते आम्हाला इथून। बॅट्समन तुम्ही चला जागेवरती, बॅट्समन तुम्ही जागेवरती चला। अरे तुला दिला तरी ना तुम्ही काय करायचं याची चिंता। इथे त्यांचा 12 प्लेयर उभा आहे, 12 प्लेयर बसला, त्यांनी सांगितलं ठीक आहे षटकार आहे। चला लगेच
चला चला लोकेश चला पवेलियन मध्ये चला षटकार आहे इथे क्लियर दिसले तुमच्या 12 प्लेयरनी पण बघितलंय षटकार आहे धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 35 सात चेंडू आणि 27 धावांची गरज आहे हाजर नहीं।